धुळ्यातील शेतकरी कांदा अनुदान कधी मिळतंय याकडे डोळे लावणेत। कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय झाला। त्यासाठी जिल्ह्यातील 7500 शेतकऱ्यांनी अर्जही केले होते, मात्र 5 महिने उलटूनही कांदा विक्रीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं नाही। जी 24 तासच्या बातमीनंतर नाफेडनं माघार घेत कांदा खरेदीचे दर जैसे थे केले। नाफेडचे कांदा खरेदी दर पुन्हा 2410 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले। गुरुवारी नाफेडनं कांद्याच्या दरात 136 रुपये दर कपात केली होती। जी 24 तासनं याबाबतची बातमी दाखवली, त्यानंतर आता कांद्याचे दर पुन्हा पूर्ववत होतील असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं। वर्धा जिल्ह्यात लंपी आजारानं गेल्या 5 महिन्यात 23 जनावरांचा मृत्यू झालाय। तर सध्या 55 जनावरं लंपीशी झुंज देत आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वाढत्या लंपी आजाराला आटोक्यात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असतानाही वर्ध्यात लंपीचं निर्मूलन। हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस होऊ शकलेलं नाहीये, त्यामुळे खर्च नेमका कुठे झाला असा प्रश्न उपस्थित होतोय। कल्याण ठाणे मेट्रो 5 ला 9 महिन्यांचा विलंब होण्याची चिन्ह आहेत। या मार्गिकेसाठीच्या कारशेडमध्ये वन आणि खारफुटीचा अडथळा आलाय, त्यामुळे हा विलंब होतोय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं वन परवानगीसाठी सल्लागार नेमण्याची तयारी सुरू केली। गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली सिरोंच्या मार्गाची पूर्ती दुरवस्था झाली आहे। 50 किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी तब्बल 2 तास लागतात। चारचाकीच नाही तर दुचाकी चालवणं ही इथे घातक ठरते। या मार्गाचं काम 2018 मंजूर झालं, मात्र त्यानंतरही कामाला सुरुवात झाली नसल्यानं नागरिक संतप्त झाले। पंतप्रधान शालेय योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत आहारात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केलाय। खडसेंनी स्वतः जळगावातील मुक्ताईनगरच्या अनेक शाळांमध्ये जाऊन आहाराची तपासणी केली। यात अनेक ठिकाणी आहाराच्या पाकिटांचं वजन कमी भरलंय, तर अनेक ठिकाणी वाटाणे आणि हरभऱ्यांच्या पाकिटांमध्ये किडे आढळून आलेत। विकासाचा ध्यास म्हणजे